आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर असून रात्री 8 वाजता मुंबईहून दिल्लीकडे रवाना होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. दिल्ली दौऱ्यादरम्यान अनेक चर्चा होण्याची शक्यता असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 8 वाजता दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज दिल्ली दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. तर रात्री 8 वाजता ते मुंबईहून दिल्लीला रवाना होतील आणि मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यादरम्यान दिल्लीमध्ये अनेक बैठका होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या दिल्ली दौऱ्याकडे लागलेलं आहे. आत्ताची आपण महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय, ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर निघत असून आज रात्री 8 वाजता ते मुंबईहून दिल्लीला रवाना होणार आहेत. तर या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स आपण पाहणार आहोत, वळणार आहोत पुढच्या बातमीकडे. तर बातमी आहे कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी नियमांचं उल्लंघन केलंय. पाटील यांनी स्वतःचा ईव्हीएम मशीनसोबत मतदानाचा हक्क बजावतानाचा फोटो व्हायरल करून गोपनीयतेचा भंग केला. निवडणूक आयोग या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का असा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतोय. तर आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत. गुड मॉर्निंग वैभव. वैभव, रुपाली पाटलांवर सर्वप्रथम कारवाई होणार का? मतदानाचा फोटो अशा लोकप्रतिनिधींनी बाहेर व्हायरल करणं ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. पुन्हा एकदा आपण वैभवला संपर्क साधणार आहोत, मात्र आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. मतदानाचा फोटो त्यांनी व्हायरल केलेला आहे. आपण कोणाला मतदान करतोय हे खरं तर गुप्त ठेवायचं असतं, गोपनीयता असते, मात्र हे त्यांनी फोटोमध्ये क्लिक करून व्हायरल केलेलं आहे आणि त्यामुळे आता रुपाली पाटील यांच्यावर कारवाई होणार का, निवडणूक आयोग याची दखल घेणार का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. तर मतदानाचा फोटो त्यांनी व्हायरल केलेला आहे कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी मतदानाचं उल्लंघन, नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. स्वतःचा ईव्हीएम मशीनसोबतचा फोटो व्हायरल केलाय आणि यानंतर थेट जाणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमात. समय देश में एक लहर से उठ गई भारतीय खेलों के जुड़ने की, इनमें रमने की, इन्हें सीखने की. मन की बात में जब भारतीय खिलौनों की बात हुई तो देश के लोगों ने इसे भी हाथों हाथ बढ़ावा दे दिया. अब तो भारतीय खिलौनों का भी दूर दूर तक पहुंच गई. लोग ज्यादा से ज्यादा भारतीय स्टोरी टेलिंग की विधाओं की तरफ आकर्षित होने लगे. साथियों, आपको याद होगा सरदार पटेल की जयंती यानी एकता दिवस के अवसर पर मन की बात में हमने 3 कॉम्पिटिशन्स की बात की थी. ये प्रतियोगिताएं देशभक्ति पर गीत, लोरी और रंगोली, इससे जुड़ी थी. मुझे ये बताते हुए खुशी है देश भर के 700 से अधिक जिलों के 5 लाख से अधिक लोगों ने बढ़ चढ़ करके इसमें हिस्सा लिया है. बच्चे, बड़े, बुजुर्ग सभी ने इसमें बढ़ चढ़कर भागीदारी की और 20 से अधिक भाषाओं में अपनी एंट्रीज भेजी है. इन कॉम्पिटिशन्स में भाग लेने वाले सभी प्रतिभागियों को मेरी ओर से बहुत बहुत बधाई है. आप में से हर कोई अपने आप में एक चैंपियन है, कला साधक है. आप सभी ने यह दिखाया है कि अपने देश की विविधता और संस्कृति के लिए आपके हृदय में कितना प्रेम है. साथियों, आज इस मौके पर मुझे लता मंगेशकर जी, लता दीदी की याद आना बहुत स्वाभाविक है, क्योंकि जब ये प्रतियोगिता प्रारंभ हुई थी उस दिन लता दीदी ने ट्वीट करके देशवासियों से आग्रह किया था कि वे इस स्पर्धा में जरूर जुड़े. साथियों, लोरी राइटिंग कंपटीशन में पहला पुरस्कार कर्नाटका के चामराजनगर जिले के BM मंजुनाथ जी ने जीता है. इन्हें ये पुरस्कार
कन्नड़ में लिखी उनकी लोरी मलगू कंदा के लिए मिला है। इसे लिखने की प्रेरणा इन्हें अपनी मां और दादी के गाए लोरी गीतों से मिली। आप इसे सुनेंगे तो आपको भी आनंद आएगा। मलगु कंद मलगु कूसे मलगु नन्न जान मरिए हगलु कड़े दो ईरुळु नेरेदु निदिर देवे बरुवळय्या तारेगळ तोटदिंद कनस कोयदु तरुवळय्या मलगु कंद मलगु कूसे जो 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 जो। असम में कामरूप जिले के रहने वाले दिनेश गोवाला जी ने इस प्रतियोगिता में सेकंड प्राइज जीता है। इन्होंने जो लोरी लिखी है उसमें स्थानीय मिट्टी और मेटल के बर्तन बनाने वाले कारीगरों के पॉपुलर क्राफ्ट की छाप है। कोहार को काए मुनाती यानी से मुनाती असेनो की खुली साई देखीलो कोहारोर मुनाती मुनाते हसे बन बाती हमारे मोइनाय कोहारो खुदी साय किनुई बान बाती। गीतों और लोरी की तरह ही रंगोली कंपटीशन भी काफी लोकप्रिय रहा। इसमें हिस्सा लेने वालों ने एक से बढ़कर एक सुंदर रंगोली बनाकर भेजी। इसमें विनिंग एंट्री पंजाब के कमल कुमार जी की रही। इन्होंने नेताजी सुभाष चंद्र बोस और अमर शहीद वीर भगत सिंह की बहुत ही सुंदर रंगोली बनाई। महाराष्ट्र के सांगली के सचिन नरेंद्र अवसारी जी ने अपनी रंगोली में जलियांवाला बाग, उसका नरसंहार और शहीद उधम सिंह की बहादुरी को प्रदर्शित किया। गोवा के रहने वाले गुरुदत्त वांटेकर जी ने गांधी जी की रंगोली बनाई, जबकि पुडुचेरी के माला तिसेल्वन जी ने भी आजादी के कई महान सेनानियों पर अपना फोकस रखा। देशभक्ति गीत प्रतियोगिता की विजेता टी विजय दुर्गा जी आंध्र प्रदेश की हैं। उन्होंने तेलुगु में अपनी एंट्री भेजी थी। वे अपने क्षेत्र के प्रसिद्ध स्वतंत्रता सेनानी नरसिम्हा रेड्डी गारू जी से काफी प्रेरित रही है। आप भी सुनिए विजय दुर्गा जी की एंट्री का यह हिस्सा। रेनाटी सूर्युड़ा वीर नर सिंहुड़ा भारत स्वातंत्र समरपु अंकुरानी विनीवुरा अंकुशानी विनीवुरा अंकुशानी विनीवुरा तेल्ल दोरला नीति लेनी निरंकुशपु दमन कांडकु सलसलमनी मरिगिन नी नेत्तुटि एर्रनि काकलु रेनाटी सूर्युड़ा वीर नर सिंहुड़ा। तेलुगु के बाद अब मैं आपको मैथिली में एक क्लिप सुनाता हूँ। इसे दीपक वत्स जी ने भेजा है। उन्होंने भी इस प्रतियोगिता में पुरस्कार जीता है। भारत दुनिया क शान छयो भैया हमर देश महान छै तीन बगल छै समुद्र से घेरल उत्तर में कैलाश बलवान छै गंगा यमुना कृष्णा कावेरी कोसी कमला बलान छै हमर देश महान छयो भैया तिरंगे में बसल प्राण छै। साथियों, मुझे उम्मीद है आपको ये पसंद आई होगी। प्रतियोगिता में आई इस तरह की एंट्रीज की लिस्ट बहुत लंबी है। आप संस्कृति मंत्रालय की वेबसाइट पर जाकर इन्हें अपने परिवार के साथ देखें और सुनें, आपको बहुत प्रेरणा मिलेगी। मेरे प्यारे देशवासियों,
बात बनारस की हो, शहनाई की हो, उस्ताद बिस्मिल्लाह खान जी की हो, तो स्वाभाविक है कि मेरा ध्यान उस तरफ जाएगा ही। कुछ दिन पहले उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार दिए गए। ये पुरस्कार म्यूजिक और परफॉर्मिंग आर्ट्स के क्षेत्र में उभर रहे प्रतिभाशाली कलाकारों को दिए जाते हैं। ये कला और संगीत जगत की लोकप्रियता बढ़ाने के साथ ही इसकी समृद्धि में अपना योगदान दे रहे हैं। इनमें वे कलाकार भी शामिल हैं जिन्होंने उन इंस्ट्रूमेंट्स में नई जान फूंकी है जिनकी पॉपुलैरिटी समय के साथ कम होती जा रही थी। अब आप सभी इस ट्यून को ध्यान से सुनिए। क्या आप जानते हैं ये कौन सा इंस्ट्रूमेंट है? संभव है आपको पता न भी हो। इस वाद्य यंत्र का नाम सुर सिंगार है और इस धुन को तैयार किया है जॉयदीप मुखर्जी ने। जॉयदीप जी उस्ताद बिस्मिल्लाह खान पुरस्कार से सम्मानित युवाओं में शामिल है। इस इंस्ट्रूमेंट की धुनों को सुनना पिछले 50 और 60 के दशक से ही दुर्लभ हो चुका था। तर आपण पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संबोधित होते, त्यांच्याशी संवाद साधत होते मन की बात या कार्यक्रमानंतर। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। तर बातमी आहे चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भातनं। पिंपळे गुरव माध्यमिक शाळेच्या मतदान केंद्राबाहेर भाजप आणि राहुल कलाटे समर्थकांमध्ये राडा झाल्याचा प्रकार पाहायला मिळतोय। मतदान केंद्राबाहेर थांबण्यावरून भाजप उमेदवार अश्विनी जगताप समर्थकांसोबत माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंचे समर्थक नवनाथ जगताप यांच्यात बाचाबाची झालेली आहे। परिसरात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी लगेच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला। या घटनेनंतर मतदान केंद्रावरील बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। तर मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांमध्ये वाचाबाची झालेली आहे। पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजप आणि कलाटे समर्थकांमध्ये हा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। तर पोलीस आयुक्त काकासाहेब डोळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या नेमका काय प्रकार घडलं, तुमच्या कानावर आले, कोणाला समज देण्यात आली का? नाही, दोन कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बघण्यावरून किरकोळ वाद झालेला आहे। फार सिरियस कुठली घटना घडलेली नाही आहे आणि त्यांच्या योग्य तक्रारीनं आम्ही पोलीस जे आहे ते लिगल कारवाई करणार आहोत। त्याचा कुठलाही परिणाम झालेला नाही आहे, त्याच्यावर ते आम्ही योग्य प्रतिबंध त्यांना करू। पण इतर मतदान अतिशय शांततेने सुरू आहे, कुठे गलबोट नाही, काही प्रकार नाही आहे। नागरिकांना काय आव्हान कराल? अनेक अफवा आहेत, आपण विश्वास ठेवू। कुठलीही अफवा नाही आहे, हे एकदम शांततेने चालू आहे। नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडतायत, सर्व ठिकाणी अत्यंत चांगला प्रतिसाद आहे। असाच प्रतिसाद नागरिकांनी ठेवा, शांततेने मतदान करावं। सर्व ठिकाणी पोलीस यंत्रणा अतिशय सज्ज आहे। अर्थात तुम्ही होते काकासाहेब डोळे पोलीस उपायुक्त, ज्यांचं म्हणणं आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। ज्या दोन कार्यकर्त्यांमध्ये मारामारी बाचाबाची जे प्रकार झालेले आहेत त्यांना कायदेशीररित्या समज दिल्या गेलेली आहे आणि तक्रार झाल्यास कारवाईही केली जाईल। मात्र शहरभरातील इतर मतदान केंद्रावरची परिस्थिती सध्या शांततेत मतदान होत आहे। व्हिडिओलिस्ट अनिकेत होलमसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, चिंचवड। आपणच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो, इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत रहा न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर आता एक ब्रेकिंग बातमी बुलढाण्यात येते, ती म्हणजे सावकारी जाचाला कंटाळून शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यामधल्या शेळगाव आटोळमध्ये ही घटना घडलेली असून या घटनेनंतर पुन्हा एकदा अवैध सावकारीचा विषय ऐरणीवर आलाय। तर पैसे परत करून देखील सावकारानं जमीन हडपली आणि याच नैराश्यातून शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे। तर या सावकाराविरोधात तातडीनं गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी या मागणीसाठी शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। तर आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्यासोबत आहेत। राहुल, आपण पाहतो एका सावकारी जाचाला कंटाळून शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची नामक वेळ त्याच्यावर आलेली आहे, नामुष्की ओढावली आहे।
अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल. सुरुवातीला जर का आपण बघितलं तर या शेतकऱ्याने सावकार अवैध सावकाराकडून काही पैसे त्या ठिकाणी घेतले होते. त्याच्या पैशाच्या मोबदल्यामध्ये शेती देखील त्याकडे गहाण खत म्हणून ठेवण्यात आली होती. परंतु अवैध सावकाराकडून जे पैसे घेतले होते ते पैशाची संपूर्णपणे परतफेड केल्यानंतरही सावकाराकडे असलेली शेती तो शेती परत देत नव्हता. त्यामुळं शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. अवैध सावकारावर मोठ्या प्रमाणात गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी देखील या ठिकाणी आता नातेवाईक करताना पाहावयास मिळतात. सुरू आपण जर का बघितलं तर शेतकरी आसमानी असेल सुलतानी असेल सुरुवातीलाच या संकटाला सामोरे जातोय. आता एका सावकाराच्या जाचाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळं बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजलेली आहे. पैसे परत देऊनही सावकार जो आहे तो शेती त्या शेतकऱ्याच्या नावावर करून देत नव्हता. त्यामुळे विवंचनेतून या शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती आता या ठिकाणी सांगण्यात येते आहे. धन्यवाद राहुल या सविस्तर माहितीसाठी. आणि या बातमीचं बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.